नमस्कार, माझ्या सर्व दर्शकांना माझा प्रणाम। मी जवळपास 1.5-2 महिन्यानंतर पुन्हा व्हिडिओ करतोय। एवढा प्रदीर्घ कालावधीचा माझा गॅप का पडला असेल तर माझा उजवा हात या ठिकाणी फ्रॅक्चर झाला होता। जवळपास 40 दिवस झाले प्लास्टर लावलेलं होतं, पण आता बऱ्यापैकी हात काम करत आहे। खूप जणांनी अभंगाच्या नोटेशनला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे, चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत, खूप खूप धन्यवाद। आणि तुमच्या प्रोत्साहनातून मी आज पुन्हा नव्याने प्रयत्न करत आहे। अबीर गुलाल उधळीत रंग या अभंगाचं नोटेशन सांगण्याचा प्रयत्न मी इथे करत आहे। काळी एकच्या सुरामध्ये मी हा अभंग शिकवायचा प्रयत्न करतोय। अभंग हा मूळतः भूपाली रागावर आधारित आहे। सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा। या स्वरांवर हा अभंग आधारित आहे राग भूपालीच्या। मध्ये मध्ये इतर काही मिश्रण सुद्धा झालेलं आहे, ते वेळोवेळी तुम्हाला लक्षात येईलच। मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की कुठल्याही गीताचं नोटेशन परफेक्ट काढणं खूप कठीण आहे। खूप प्रवीण लोकांना, पंडित लोकांना ते जमतही, पण मी माझ्या परीने, माझ्या मतीने गीतांचं नोटेशन काढायचा प्रयत्न व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे। तर चला पाहूयात अबीर गुलाल उधळीत रंग हा लोकप्रिय अभंग। काळी एक। सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा। वरच्या तार षडजापासून या अभंगाची सुरुवात होते। अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। परत एकदा पाहूया। अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। हे ध्रुवपद झालं, पहिलं कडव लक्षात घेऊ। उंबर ठासी कैसे शिव, आम्ही जातीहीन। उंबर ठासी कैसे शिव, आम्ही जातीहीन। रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन। रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन। पायरीशी होऊ दंग, पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग। पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। या व्हिडिओत इतकंच लक्षात घेऊया। पुढील व्हिडिओमध्ये मी या अभंगाचं पूर्ण नोटेशन देण्याचा प्रयत्न करतो। माझ्या या प्रयत्नाला गोड मानून घ्या, चुका माफ करा। खूप खूप धन्यवाद। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर जरूर करा।
जेणेकरून खूप जण हा व्हिडिओ पाहतील व मला त्यातून मला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल. खूप खूप धन्यवाद.